मुंबईमध्ये आज लसीकरण बंद राहणार आहे. एकीकडे शनिवारी राज्यामध्ये विक्रमी लसीकरण झाले तर मुंबईत 1.5 लाखाहून अधिक लसीकरण झाले, पण आज मात्र लसीकरण बंद राहणार आहे. कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयामध्ये ते शुक्रवारी संध्याकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. झायडसच्या लसीसाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या परवानगीनंतर पुढच्या प्रक्रियेसाठी थोडा कालावधी लागेल. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लस मिळू शकते, त्यामुळे मुलांचं लसीकरण आणखी लांबणीवर पडलंय. झायकोव डी डेल्टावरही प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केलाय. गणेशोत्सव अवघ्या आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अजूनही मुंबई महापालिकेकडून अनेक मंडळांना परवानगी देण्यात आलेली नाहीये. पालिकेकडे 20 तारखेपर्यंत 1000 अधिक अर्ज आलेले होते, मात्र आतापर्यंत फक्त 227 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. अजूनही अनेक अर्ज आपल्या अटींची पूर्तता करू शकलेले नसल्यानं त्यांची परवानगी नाकारण्यात आली आहे. सोलापुरात डेंग्यू आणि मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेनं विशेष हॉस्पिटल सुरू केले आहेत. कोरोना महामारीनंतर डेंग्यू आणि मलेरिया या साथीच्या रोगानं सोलापूर शहर आणि परिसरामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हॉस्पिटल इथं डेंग्यू आणि मलेरिया रोगाकरता 15 बेडचे वॉर्ड सुरू करण्यात आले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन राज्य सरकारकडून ऑक्सिजन प्लांट उभारणीवर भर दिला जातोय. पुण्यामधल्या मंजर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेल्या लिक्विड ऑक्सिजन आणि ऑक्सिजन जनरेशन प्लांटची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहणी केली आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जाणवलेली ऑक्सिजनची कमतरता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जाणवणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असताना आता पुढच्या 24 तासांचा अंदाज आलाय. मुंबईसह कोकण आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय. विदर्भासह तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्यामुळे हा पाऊस कोसळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हा इशारा आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील चांगला पाऊस होईल असा इशारा आहे. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या वान धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे उघडण्यात आले आणि पावसामुळे जिल्ह्यातले मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तेल्हारा तालुक्यातल्या वारी हनुमान इथल्या वान धरण 75% भरले आणि या दोन्ही दरवाजामधून 85.91 घनमीटर प्रतिसेकंदानं आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक शहापूर तालुक्यातल्या भातसा धरण पूर्णपणे आता भरून वाहू लागले. गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात आणि धरण क्षेत्रात सातत्यानं चांगला पाऊस पडतोय आणि गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात धरण पूर्णपणे भरलं होतं. धरणाचे दरवाजे काही अंशी उघडण्यात आलेत आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आजची आता शेवटची तारीख आहे. आज रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पालिकांतर्गत सुमारे 3 लाख फॉर्म भरलेले आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही 23 आणि 24 जाहीर होईल, त्यामुळे फॉर्ममध्ये चुका राहिल्या असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करू शकता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुण्यामध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन केलं. पुण्यातल्या स्वारगेट चौकात राष्ट्रवादी नेत्या रुपाली साकणकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारमुळे महिलांचं आर्थिक नियोजन कोलमडून गेलं आणि यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचं साकणकर यांनी म्हटलंय. घरगुती गॅस दरवाढ कमी करण्यासाठी सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. तोंडाला काळी फीत बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपये वाढले आणि वारंवार आंदोलन करून सुद्धा केंद्र सरकार लक्ष देत नसल्यानं हे मूक आंदोलन करण्यात आलं. अमरावतीत शेकडो अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल टॅब परत केले. सरकारनं दिलेले मोबाईल टॅब हे निकृष्ट दर्जाचे आहेत आणि अंगणवाडी सेविकांनी त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललं. अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल टॅब एकात्मिक बालविकास विभाग अधिकाऱ्यांकडे परत करत हे आंदोलन केलं.
भुसावळ विभागात रेल्वेच्या दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांना सीबीआयनं लाच घेताना रंगे हात पकडले. केवळ प्लॅटफॉर्मवरील व्यावसायिकांचा हित जपण्यासाठी आणि बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी सेंटर कुलूप बंद ठेवण्यात आले आणि त्यामुळे या रेल्वेच्या वाणिज्य विभागात चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. सोलापूरमधल्या डॉक्टर ईशा अभय वैद्य यांची मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या सोलापूरकर ठरल्यात. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात त्यांची निवड 26 मुलींमध्ये झाली होती आणि यानंतर जयपूरमध्ये त्या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीत देखील सहभाग त्यांनी नोंदवला आणि सध्या दिल्लीमधल्या तिसऱ्या चाचणीत त्या सहभागी झाल्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. सरकारनं पूरग्रस्तांसाठी 12,500 कोटींची मदत जाहीर केली आणि त्यापैकी शेतीसाठी फक्त 500 कोटी रुपये देऊन राज्य सरकारनं शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप केलाय. 11,500 कोटी कोणाच्या घशात घालणार आहात हे सांगावं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. सांगलीमध्ये खड्ड्यांविरोधात दलित महासंघानं अनोखा आंदोलन केलं. आंदोलनकर्ते अर्धनग्न होऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झोपले आणि मोठमोठ्यानं घोषणाबाजी केली. लवकरात लवकर महापालिका क्षेत्रातले खड्डे बुजवण्याची मागणी दलित महासंघानं केली, नाहीतर संबंधित अधिकाऱ्याला याच खड्ड्यात गाडण्याचा इशारा दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी दिला. मुंबईत कुर्ला साकीनाका जरीमरी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. दुरुस्ती करण्यासाठी महापालिका कोट्यवधींचं टेंडर काढत असली तरी हा त्रास दरवर्षीचाच झालाय, त्यामुळे वाहनं चालवणं कठीण होतंय. ठाणे सध्या खड्डेमय शहर झाले. ठाण्यातल्या प्रत्येक महत्वाच्या नाक्यावर खड्डे आहेत आणि ठाण्यातल्या तीन हात नाका या ईस्टर्न हायवेच्या मार्गावरून रोज हजारो गाड्या ये जा करतात. खड्ड्यांमुळे वाहनांचं नुकसान होत आहे, अपघातांची संख्या देखील वाढली आहे. रस्त्यांची एवढी दुरवस्था होऊन सुद्धा प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे. मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळणी झाली. याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत निषेध नोंदवला. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. रस्ते दुरुस्त न केल्यास आरपीआयनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. चंद्रपुरात सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्डे विरोधात आंदोलन केलं. प्राचीन महाकाली मंदिर परिसरात खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत आणि या भागातल्या चारही नगरसेवकांचं रस्त्यांच्या स्थितीबाबत मौन आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे महापालिकेच्या कामावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आरोग्य विभागाची मेगा भरती सुरू झाली आहे. 3,416 जागांसाठी भरती होणार आहे. या नोकर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आलेत, मात्र यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसाठी एकही जागा आरक्षित ठेवलेली नाहीये आणि त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांमध्ये नाराजी आहे. आरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातल्या साखळी गावात एका वृद्धावर वाघानं हल्ला केला. आठवड्यातली ही दुसरी घटना आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र जंगलांनी व्यापलं आहे आणि या ठिकाणी वाघाचा वावर आहे. काही दिवसांपासून वाघ गावाशेजारी येऊ लागलाय, तसंच गुरचरणासाठी नेणाऱ्या गुराख्यांवर हल्ला देखील करतोय. वाघाला जेरबंद करण्याची आता मागणी होतीये. नंदुरबारमध्ये तोरणमाळ विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचना दिल्यात. तोरणमाळ विकासासाठी 517 कोटी रुपयांचा विकास आराखडा पर्यटन विभागाकडे सादर करण्यात आला. धडगाव तालुक्यातल्या शिष्टमंडळानं आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आणि विकास आराखडा सादर केलाय. मुंबईतल्या मिठी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका 604 कोटी रुपये खर्च करणार आहे. कुर्ल्यामधल्या सफेद पूल आणि बापटनाला अशा दोन नाल्यांमधलं मलजल मिठी नदीमध्ये जातं आणि मिठी नदीचं प्रदूषण त्यामुळे वाढतं. आता हे मलजल 6.7 किलोमीटरच्या बोगद्यामधून धारावी मलजल केंद्रात वळवण्याचा प्रकल्प महापालिकेनं आखलेला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये व्यंकट सदन इमारतीच्या तळमजल्यावरच्या दुकानाचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली आहे. ही इमारत रिकामी केली असून स्ट्रक्चरल ऑडिट नंतर रहिवाशांचा निर्णय महापालिका घेईल. आणि गंभीर बाब म्हणजे गेल्या काही महिन्यातल्या उल्हासनगरमधली आता ही चौथी घटना आहे, त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय. डोंबिवलीतल्या रामनगर पोलीस ठाण्यातल्या पोलीस हवालदार सतीश कारलेनं एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर रामनगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करून सतीश कारलेला अटकही करण्यात आली आहे, निलंबितही त्याला केलंय. इमारतीमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा कारलेनं जिन्यात विनयभंग केला होता. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलं. या टोळीनं अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. काही दिवसांपूर्वीच या टोळीनं एमआयडीसीमधल्या रेस टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतल्या वॉचमॅनला मारहाण करून 1.5 लाखांचं कॉपरचं साहित्य चोरलं होतं. कंपनी बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या वळल्या. सह्याद्रीची उंची म्हणजे 24